नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज शेतमाल विक्री संदर्भात व्यापारी आरते शेतकरी यांच्यातील व्यवहाराच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे बहुचर्चित पनन सुधारणा विधेयक अखेर राज्य सरकारने बुधवारी मागे घेतले विधानसभेत मंगळवारी गोंधळ हे विधेयक मंजूर करण्यात आले होते गोंधळात महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विधेयक क्रमांक चौसष्ट मागे घेत असल्याची घोषणा मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत केली शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालासंदर्भात विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वतःच्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करणारा हा आदेश होता विभागाकडून काढलेल्या या अन्यायकारक अध्यादेश क्रमांक चोवीसला ला स्थगिती देण्याची मागणी व्यापारी आडते माथडी कामगार यांच्याकडून करण्यात येत होती स्थगिती तर नाही शिवाय विधानसभेत दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याने व्यापारी आडते माथाडी कामगारांनी बेमुदत संप पुकारला होता संबंधित शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर पणन मंत्री देशमुख यांनी शेतमाल विक्री संदर्भात विधेयक मागे घेणे येत असल्याची घोषणा केली ई नाम बाबत निर्णय झाला नाही त्यामुळे इनाम योजना लागू होणार हे निश्चित मानले जाते एपीएमसीतून मसाला व दाना बाजार नियमनमुक्त केला होता तोही आदेश व निर्णय रद्द करण्यात आला त्यामुळे आता मसाला व दाना बाजार नियमात आले यावर एपीएमसी नियंत्रण ठेवणार त्यामुळे माथाडी व मापाडी मा कामगारांना प्रश्न सुटला आहे एपीएमसीत बुधवारी दुपारी झालेल्या या सभेत मंत्री प्रकाश मेहता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे उपस्थित होते बाजार समिती प्रशासक सतीश सोनी चव्हाण सचिव चव्हाण आदी अधिकारी हजर होते शासनाच्या पणन विभागाकडून काढलेला अध्यादेश क्रमांक का चोवीस ला स्थगिती देण्यात व व्यापारी माथाड कामगार यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी व्यापारी व माथाडी कामगार यांनी बेमुदत संप पुकारला होता हा बेमुदत संप आज दुपारी मागे घेण्यात आला राज्य सरकारने व्यापारी शेतकरी माथाडी आणि मापाडी प्रतिनिधींची एक अभ्यास समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय मसाला व बाजार नियम नियमनमुक्त केला होता तोही निर्णय रद्द केला करण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व इतर शेतमालाचे बाजारभाव सर्व काही आता आपणास फक्त फक्त आपली बाजार समिती या चॅनलवर उपलब्ध आहे तरी आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व शेतीविषयी माहितीचा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत